जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नमस्कार मी रेवती वालझडे जागर जनस्थान मध्ये आपले स्वागत पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी राजकीय वर्तुळातील सगळ्यात मोठी घडामोड घडली आहे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्षप्रमुख पदावरून राजीनामा दिलाय दरम्यान सभागृहातच पवारांच्या निर्णयास नेते मंडळींनी नापसंती दाखवली आहे आता शरद पवार आपला निर्णय मागे घेणार का हा मुख्य प्रश्न उपस्थित होतोय राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड घडतीय सध्या शरद पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून राजीनामा दिलाय शरद पवार होणार पदमुक्त गेली 65 वर्षे झाली मी राजकारणातील विविध पदांवर काम केले पण आता मी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय यावेळी कार्यकर्त्यांनी अध्यक्षपद पवार साहेबांनी सोडू नये असा आग्रह धरला होता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे लोक माझे सांगती या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल असं हे धक्कादायक खुलासा आहे या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या त्याचवेळी धक्कादायक खुलासा केला आपण अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलाय पवारांना अनेक नेते मंडळी राजीनामा मागे घेण्यासाठी विनंती करतात तर काही नेते मंडळी यावेळी भावुक झाल्याचं देखील पाहायला मिळालं आतापर्यंतचा राजकारणातील शरद पवारांचा सगळ्यात मोठा धक्का आहे कुठलीही पूर्वकल्पना न देता शरद पवारांनी अचानक आपण पदमुक्त होत असल्याचं घोषित केलंय जागर जनस्थानसाठी रेवती वालझडे नाशिक जागतिक अस्थमा दिन दरवर्षी मे महिन्याचा पहिला मंगळवारी जगभरात साजरा केला जातो या वर्षी 2 मे रोजी जागतिक अस्थमा दिन साजरा केला गेला अस्थमा या आजाराला दमा असे देखील म्हटले जाते प्रत्येक वर्षी 2 मेला जागतिक अस्थमा दिवस साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे श्वास आणि फुफ्फुसांच्या आजारांबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते वर्ष 2019 263 मिलियन लोक अस्थमाने प्रभावित झाले होते तर जवळपास 4.5 लाख लोकांचा यामुळे मृत्यू झाला होता अस्थमा म्हणजे वायुमार्गात सूजन येणे त्यामुळे फुफ्फुसांद्वारे हवा बाहेर येण्यास मदत होते या आजारावेळी श्वास फुलणे घाबरल्यासारखे वाटणे हृदयात घबराट वाटणे यांसारख्या समस्या उद्भवतात दम्याचा त्रास झालेल्या रुग्णांमध्ये या आजाराबाबत जागरूकता निर्माण करणे आणि उपचार पद्धतीबद्दल माहिती देणे हा या दिनाचा मुख्य उद्देश असतो जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार दमा हा लहान मुले आणि प्रौढांना प्रभावित करणारा एक दीर्घकालीन आजार आहे दमा हा फुफ्फुसाचा एक गंभीर आजार आहे या आजारामुळे श्वसननलिका अंकुचित पावतात त्यांना सूज येते त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो या रुग्णामध्ये म्युक्सची निर्मिती जास्त प्रमाणात होते यामुळे खोकला घशाला जळजळ धाप लागणे आणि छाती फुलणे यासारखी दम्याची लक्षणे असतात अनुषंगाने जिल्हा शासकीय रुग्णालयात जनजागृती करण्यात आली जागर जनस्थानसाठी विकी पवार नाशिक मुस्लिम समाजासाठी दफनभूमीची जागा मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथे आंदोलन करण्यात आले यावेळी पदाधिकारी उपस्थित होते शहरातील महानगरपालिका येथे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं मुस्लिम समाजास दफनभूमीची जागा मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आलं मागील 2.5 वर्षांपासून मुस्लिम समाजाच्या दफनभूमीबाबत संघटनेच्या वतीनं अनेक आंदोलनं करण्यात आली आहे तसंच 1 लाख सह्यांचं निवेदन देण्यात आलंय परंतु आजपर्यंत समाजासाठी दफनभूमीची जागा उपलब्ध झालेली नाही आहे आजपर्यंत भूसंपादन विभागातील आणि नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करून आजपर्यंत जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठवला नाही आहे मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन चौकशी होऊन दप्तर दिरंगाईचा गुन्हा दाखल करण्यात यावा हा प्रस्ताव ताबडतोब जिल्हाधिकारी यांना पाठवून दफनभूमीची जागा मुस्लिम समाजास मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे गट क्रमांक 406 आणि 407 नानावली विभागातील
दफनभूमीसाठी राखीव असलेली जागा महानगरपालिकेच्या ताब्यात असून सुद्धा मुस्लिम समाजास हस्तांतरित न करण्याची मागणी आणि भूमिका स्पष्ट करण्यात यावी। सर्व प्रकरण हे अतिशय गंभीर स्वरूपाचे असून मुस्लिम समाजास ताटकळत ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची देखील चर्चा समाजामध्ये सुरू आहे। स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव आपण साजरा करत असताना खऱ्या अर्थाने नाशिकच्या मुस्लिम समाजाला काय मिळालं याचा जेव्हा शोध लागला, करोनाचा काळ होता आणि मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा अतिशय गंभीर विषय बनला आणि दफन कुठे करावं हा प्रश्न जेव्हा मुस्लिम समाजासमोर निर्माण झाला त्यावेळेस मुस्लिम समाज खडबडून जागा झाला आणि विचार करायला लागला का आता हे मृतात्मे न्यायचे कुठे। खऱ्या अर्थाने त्यावेळेस महानगरपालिकेने नानावली भागातील दफनभूमीसाठी राखीव असलेली गट क्रमांक 406 आणि 407 जागेमधील 1 एकर जमिनी मुस्लिम समाजासाठी देण्याचा ठराव करण्यात आला, परंतु काही जातीयवादी संघटनांनी आणि जातीयवादी शासनाने निर्णय बदलला आणि एकाच महिन्यात मुस्लिम समाजाला दिलेले जागेचा निर्णय परत घेण्याचा कारस्थान या नाशिक महानगरपालिकेच्या त्या काळातील भाजपच्या शासनाने केलेला आहे। जागर जनसंसाठी विकी पवार, नाशिक। घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती। 1986 पासून बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे समनानी ग्रुप। हाच विश्वास सार्थ ठरवत समनानी ग्रुप आणि राहुल इस्टेट आता घेऊन आले आहे आपल्या स्वप्नातले घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी। नाशिक पुणे रोडवर निसर्गाच्या सानिध्यात समनानी ग्रुप अँड राहुल इस्टेट 3R बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे ईश्वर प्रतीक ग्रँड घेऊन आले आहे सर्व अमेनिटीजला परिपूर्ण करणारं आपलं मनातलं घर, जिथे जपल्या जातील कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी। वास्तुशास्त्राची जोड असलेलं परिपूर्ण घर, पॉवर लिफ्ट आणि बॅकअप सपोर्टसह RCCच्या सर्वोत्कृष्ट बांधकाम क्वालिटीची हमी असलेले विविध नामांकित ब्रँडच्या साथीनं हा प्रकल्प एक परिपूर्ण असा सुखद अनुभव देतो। सर्वोत्तम इनडोअर अमेनिटीज जसं मल्टीपर्पज हॉल, स्टडी रूम, झुंबा, मल्टीपर्पज कोर्ट, क्लब हाऊस, टेम्पल, मेडिटेशन एरिया, पार्टी टेरेस, स्काय लॉन्च, किड्स प्ले एरिया, गेमिंग रूम, टेबल टेनिस, तसंच सर्वोत्तम आउटडोअर अमेनिटीज जसं सायकलिंग ट्रॅक, ॲक्युप्रेशर पाथ, बॅडमिंटन, ग्रीन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट, किड्स प्ले कोर्ट, चेस, लुडो असे वेगवेगळे गेम। याशिवाय नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे मेट्रो मॉल, वेस्ट साईड, क्रोमा, ॲडलॅब्स मूव्ही थिएटर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे नामांकित शाळासुद्धा अगदी जवळ जसे अशोका, पोद्दार, रायन इंटरनॅशनल स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर। याशिवाय रेल्वे स्टेशन, मुक्तिधाम, पासपोर्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस, बँक अवघ्या 15 मिनिटावर, शो फ्लॅट रेडी, 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK सुद्धा। हे सगळं पाहिल्यावर आपल्याही मनातून एकच आवाज येतोय ना, आता घर घ्यायचं तर फक्त ईश्वर प्रतीक ग्रँड मध्येच। तेव्हा त्वरा करा आणि आपल्या हक्काचं घर आजच बुक करा। आमचा पत्ता पवार इस्टेट, आयनॉक्स सिनेमा समोर, मेट्रो मॉल जवळ, ड्रीम सिटीला लागून। संपर्क 7277723777। ऍडमिशन ओपन सायन्स अँड कॉमर्स, बिल्ड युअर फ्युचर हियर। जेम्स हॅज कमेन्स ऍडमिशन फॉर ग्रेड 11th अँड 12th फॉर द इयर 2022 and 23। वाय चूजर्स एक्सलंट अँड डेडिकेटेड टीम ऑफ टीचर्स, प्रिपरेशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विद इन द स्कूल प्रिमायसेस, IIT, JEE, CET, NET, CPT, CLAT विथ रेग्युलर सायन्स अँड कॉमर्स कॉलेज ॲफिलेटेड टू CBSE, opportunities to participate in various competitions and events helpful for the development of your personality, comfortable timings 8 AM to 4 PM, regular tests and assignments, regular doubt solving sessions for reinforcing the concepts, overall all great fun filled atmosphere conducive of learning. Reach us at 9595011551, website www.jamesschool.co.in and James English Medium at the rate email ID James English Medium at the rate gmail.com।
registration for the 2022 and 23 ongoing. कपाळी चंद्रकोर नत आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूक ठुशी, नाकी डोळे रेखीव जणी खडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी आपली संस्कृती. आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी स्त्रियांचं आवडतं साड्यांचं दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. येवला पैठणी, प्युअर सिल्क, सेमी पैठणी, बनारसी साडी, डिझायनर साडी, कांची सिल्क, कांजीवरम यासारख्या असंख्य साड्यांचं अद्ययावत दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. आमच्याकडे घागरा तसंच नवीन स्टॉकवर आकर्षक सूट सुद्धा उपलब्ध. साडीशिवाय नाही साज, साडी हाच खरा दागिना. साडीच खुलवते स्त्रियांचं सौंदर्य खास, असे हे साड्यांचं माहेरघर असणाऱ्या साई संस्कृती पैठणीच्या दालनाला आजच भेट द्या. आमचा पत्ता: साई संस्कृती पैठणी, रायगड चौक, पवन नगर, सिडको, नाशिक. संपर्क: 86 68 63 71 99, 74 98 52 50 83. आमच्याकडे होलसेल तसंच रिटेल विक्रीसाठी सर्वच प्रकारच्या साड्या उपलब्ध. चला तर मग आपली प्रत्येक खरेदी आता साई संस्कृती पैठणीमध्येच. मुक्ताईनगर तालुक्यातील चांदेगाव या गावासह चिंचोली येथे वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे परिसरात नागरिकांच्या घरावरील पत्रे हवेत उडाले असून गुरांचा चारा देखील ओला झालाय. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडल्याने घरांचेही नुकसान झाले असून विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच विजेचे पोल, केबल, वायर तुटल्याने या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले. नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली आहे. तसेच मका, केळी, बागही जमीनदोस्त झाल्यामुळे मोठे नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरींसह रहिवाशांनी केली आहे. जागर जनस्थानसाठी भीमराव कोचुरे, रावेर. चांदवड येथील लक्ष्मी नर्सिंग होम समोरील परवीन बँगल्स या कॉस्मेटिक आणि कटलरीच्या दुकानास अचानक आग लागली आहे. दुकानातील मागील बाजूने पेट घेतल्याचे लक्षात येताच दुकान मालक आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचे दुकान मालकांनी सांगितले. चांदवड येथील लक्ष्मी नर्सिंग होम वरील परवीन बँगल्स या कॉस्मेटिक आणि कटलरीच्या दुकानास अचानक आग लागली. दुकानातील कॉस्मेटिकच्या वस्तू आणि फर्निचर आगीच्या लपेट्यात आल्याने दुकानात आग मोठ्या प्रमाणात पसरली. घटनास्थळी सोमा टोलवे कंपनीच्या अग्निशमन वाहनास पाचारण केल्यानंतर काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र तोपर्यंत दुकानातील वस्तूसह दुकान जळून खाक झाले होते. आगीचे कारण समजू शकलेले नाही. मात्र या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकान मालकांनी व्यक्त केलाय. जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड. नाशिक रोड परिसरातील दत्ता मंदिर भागातील गायखणे कॉलनी धोंगडेमळा येथे रात्रीच्या दरम्यान 4 ते 5 मद्यधुंद तरुणांनी दुडगुस घालत काही नागरिकांच्या घर, दुकान आणि रस्त्यावरील कार्यालयावर अचानक अंधाधुंदी दगडफेक केली आहे. नाशिक रोड परिसरातील दत्त मंदिर भागात गायखे कॉलनी धोंगडेमाळा येथील रात्रीच्या दरम्यान 4 ते 5 मद्यधुंदी तरुणांनी धुडगूस घातला. काही नागरिकांच्या घर, दुकान आणि रस्त्यावरील कार्यालयावर अचानक अंधाधुंद दगडफेक केली. यात काही घरांच्या काचा फुटल्या आहेत तर एका आयशर टेम्पोवर देखील दगडफेक झाली. यात गाडीची समोरील काच फुटली असता चालकाने तेथून निघून जाणे पसंत केले. अचानक झालेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. काही युवकांनी पोलिसांना दूरध्वनीवरून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर उपनगर पोलीस ठाणे अंकित बिटको महाविद्यालय पोलीस चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यापैकी दोघा संशयितांना ताब्यात घेऊन निघून गेले आहेत. या युवकांनी या भागात अशा प्रकारे अचानक दगडफेक का केली याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. सुदैवाने या दगडफेकीत कोणी जखमी झालेले नाही किंवा कुठलीही अनुचित घटना समोर आली नाही. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. रावेर येथे पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात रावेर तालुक्यात दिव्यांग संघटनेच्या लक्षणिक उपोषण सुरू असून यावेळी उपोषण स्थळी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रावेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांनी सन 2016 परिपत्रकानुसार 2016 ते 2018 दरम्यान 3% निधी, 2018 ते 2023 च्या कालावधीपर्यंत 5% निधी ग्रामपंचायतीच्या ग्राम निधीतून दिव्यांग बांधवांना त्वरित देण्यात यावा असे आदेश
रावेर तालुक्यातील ग्रामसेवकांना देण्यात यावे, तसेच दिव्यांग बांधवांना 50% घरपट्टी रक्कम मध्ये सूट द्यावी अशा स्वरूपाच्या मागण्या प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। तसेच उपोषण स्थळी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या मागण्या एक महिन्याच्या आत पूर्ण न झाल्यास प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे साखळी आंदोलन करण्यात येईल, याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असा इशारा तालुक्याध्यक्ष विनोद कोळी यांनी दिला आहे। जागर जनस्थानसाठी भीमराव कोचुरे, रावेर। घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती। 1986 पासून बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे समनानी ग्रुप। हाच विश्वासार्थ ठरवत समनानी ग्रुप आणि राहुल इस्टेट आता घेऊन आले आहे आपल्या स्वप्नातले घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी। नाशिक पुणे रोडवर निसर्गाच्या सानिध्यात समनानी ग्रुप अँड राहुल इस्टेट, 3R बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे ईश्वर प्रतीक ग्रँड घेऊन आले आहे। सर्व अमेनिटीजला परिपूर्ण करणारं आपलं मनातलं घर, जिथे जपल्या जातील कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी। वास्तुशास्त्राची जोड असलेलं परिपूर्ण घर, पॉवर लिफ्ट आणि बॅकअप सपोर्टसह RCC सर्वोत्कृष्ट बांधकाम क्वालिटीची हमी असलेले विविध नामांकित ब्रँडच्या साथीनं हा प्रकल्प एक परिपूर्ण असा सुखद अनुभव देतो। सर्वोत्तम इनडोअर अमेनिटीज जसं मल्टीपर्पज हॉल, स्टडी रूम, झुंबा, मल्टीपर्पज कोर्ट, क्लब हाऊस, टेम्पल, मेडिटेशन एरिया, पार्टी टेरेस, स्काय लॉन्च, किड्स प्ले एरिया, गेमिंग रूम, टेबल टेनिस, तसंच सर्वोत्तम आउटडोअर अमेनिटीज जसं सायकलिंग ट्रॅक, ॲक्युप्रेशर पाथ, बॅडमिंटन, ग्रीन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट, किड्स प्ले कोर्ट, चेस, लुडो असे वेगवेगळे गेम। याशिवाय नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे मेट्रो मॉल, वेस्ट साईड, क्रोमा, ॲडलॅब्स मूव्ही थिएटर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे नामांकित शाळासुद्धा अगदी जवळ जसे अशोका, पोद्दार, रायन इंटरनॅशनल स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर। याशिवाय रेल्वे स्टेशन, मुक्तिधाम, पासपोर्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस, बँक अवघ्या 15 मिनिटावर, शो फ्लॅट रेडी, 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK सुद्धा। हे सगळं पाहिल्यावर आपल्याही मनातून एकच आवाज येतोय ना, आता घर घ्यायचं तर फक्त ईश्वर प्रतीक ग्रँड मध्येच। तेव्हा त्वरा करा आणि आपल्या हक्काचं घर आजच बुक करा। आमचा पत्ता पवार इस्टेट, आयनॉक्स सिनेमा समोर, मेट्रो मॉल जवळ, ड्रीम सिटीला लागून। संपर्क 7277723777। ऍडमिशन ओपन सायन्स अँड कॉमर्स, बिल्ड युअर फ्युचर हियर। जेम्स हॅज कमेंट्स ऍडमिशन फॉर ग्रेड 11th अँड 12th फॉर द इयर 2022 and 23। वाय चूजर्स एक्सलंट अँड डेडिकेटेड टीम ऑफ टीचर्स, प्रिपरेशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विद इन द स्कूल प्रिमायसेस, IIT, JEE, CET, NET, CPT, CLAT विथ रेग्युलर सायन्स अँड कॉमर्स कॉलेज ॲफिलेटेड टू CBSE, opportunities to participate in various competitions and events helpful for the development of your personality, comfortable timings 8 AM to 4 PM, regular tests and assignments, regular doubt solving sessions for reinforcing the concepts, overall all great fun filled atmosphere conducive of learning. Reach us at 9595011551, website www.jamesschool.co.in and James English Medium at the rate email ID James English Medium at the rate gmail.com. registration for the 2022 and 23 ongoing.
कपाळी चंद्रकोर नत आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूक ठुशी, नाकी डोळे रेखीव जणी खडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी आपली संस्कृती। आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी स्त्रियांचं आवडतं साड्यांचं दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी। येवला पैठणी प्युअर सिल्क, सेमी पैठणी, बनारसी साडी, डिझायनर साडी, कांची सिल्क, कांजीवरम यासारख्या असंख्य साड्यांचं अद्ययावत दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी। आमच्याकडे घागरा तसंच नवीन स्टॉकवर आकर्षक सूटसुद्धा उपलब्ध। साडीशिवाय नाही साज, साडी हाच खरा दागिना। साडीच खुलवते स्त्रियांचं सौंदर्य खास, असे हे साड्यांचं माहेरघर असणाऱ्या साई संस्कृती पैठणीच्या दालनाला आजच भेट द्या। आमचा पत्ता साई संस्कृती पैठणी, रायगड चौक, पवन नगर, सिडको, नाशिक। संपर्क 86 68 63 71 99 74 98 52 50 83। आमच्याकडे होलसेल तसंच रिटेल विक्रीसाठी सर्वच प्रकारच्या साड्या उपलब्ध। चला तर मग आपली प्रत्येक खरेदी आता साई संस्कृती पैठणीमध्येच। लासलगाव येवला येथे यशस्वी सेवा देणाऱ्या नेत्र शल्य चिकित्सेमध्ये नावलौकिक असणाऱ्या निर्गुडे नेत्र चिकित्सा रुग्णालयाच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन चांदवड शहरात पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। वैद्यकीय क्षेत्रात एखादा विद्यार्थी त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बऱ्याचदा शहरी भागात आपली वैद्यकीय सेवा देण्यात धन्यता मानतात, मात्र असेही काही डॉक्टर आहेत की त्यांची आजही आपल्या मातीशी ना जोडलेली आहे। त्यातीलच एक नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे अविन दत्त निरगुडे यांचे। वैद्यकीय क्षेत्रात नेत्रशल्य चिकित्सक होत त्यांनी कुठल्याही शहरात जाऊन बखळ पैसा कमविण्यापेक्षा ग्रामीण भागातील रुग्णांची गळज ओळखत त्यांच्या सेवेसाठी नेत्रशल्य चिकित्सा रुग्णालयाचे जाळे निर्माण करण्याचा मनोदय बाळगत त्यांनी येवला लासलगाव या ठिकाणी यापूर्वीच निरगुडे डोळ्यांचे रुग्णालय सुरू केले आणि आता चांदवड येथील डोळ्यांच्या आजारांबाबत रुग्णांना मनमाळा, नाशिक या ठिकाणी जावे लागत होते। त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणच्या रुग्णांची गरज ओळखून डॉक्टर अविदंत निरगुडे यांनी चांदवड येथे निरगुडे डोळ्यांच्या हॉस्पिटलची उभारणी केली। या रुग्णालयाचे उद्घाटन प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिरीष कोतवाल यांचं अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते फित कापून मोठ्या उत्साहात आणि आनंदात उद्घाटन समारंभ पार पडला। या प्रसंगी आयोजकांच्या वतीने डॉक्टर तात्याराव लहाने, माजी आमदार शिरीष कोतवाल, राजेश्वर महाराज, जटवई देवी ट्रस्टच्या महंतांचा सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर रुग्णालयाच्या संचालक डॉक्टरांचाही डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी डॉक्टर तात्याराव लहाने यांनी रुग्णालयाची पाहणी करीत सोयी सुविधांविषयी जाणून घेतले। चांदवड शहरातील आठवडे बाजारातील तळ मारुती मंदिराच्या शेजारी एका इमारतीमध्ये हे रुग्णालय सुरू झाले आहे। रुग्णालयाच्या उद्घाटनाप्रसंगी माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी डॉक्टर लहाने यांच्यासारख्या अनुभव गुरूंचा चेला असणाऱ्या अविदंत निरगुडे यांच्या हातून चांदवडच्या जनतेची सेवा होणे म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे असे सांगत 1,65,000 डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर तात्याराव लहाने यांचे निरगुडे डॉक्टरांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच मार्गदर्शन मिळून योग्य उपचारही मिळू शकतील असा आशावाद व्यक्त केला। उत्सुकता होती की डॉक्टर साहेबांनी आतापर्यंत किती ऑपरेशन केले, त्यांनी 1,65,000 सांगितले। 1,62,000 लोकांचे डोळे दुरुस्त करायचे हे परमेश्वराचा तिथे साक्षात्कार आहे, त्याचा आता मध्ये गुरुने अशी व्यक्तीच करू शकते असं माझं मत आहे। आणि एवढा मोठा मनुष्य ज्यावेळा आपल्या गावात आला त्यावेळा या सगळ्या गोष्टीचा लाभ आपल्या गावकरी मंडळी घेतला पाहिजे। आपण जास्तीत जास्त एवढे कुठपर्यंत मात्र नाशिक पर्यंत, परंतु खरी जी चांगली सेवा अर्थात त्यांचे शिष्य तिथं आल्याबद्दल जमत नाही, पण जर काय अडचण आली तर त्यांच्याकडे जर गेलं तर त्या ठिकाणी आपल्या कुटुंबातली वडील झाली व्यक्ती ज्या पद्धतीने आपल्याशी वागते त्या पद्धतीने डॉक्टर वागताय हा अनुभव मला आहे, म्हणून मी तुम्हाला पास करू शकतो। यावेळी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी गावाशी नाळ जोडत आपले शिक्षण क्षेत्राचा ग्रामीण भागातील रुग्णांना फायदा कसा होईल याचा विचार करून ग्रामीण भागातच रुग्णालय सुरू करावी असा मोलाचा सल्ला डॉक्टर तात्याराव लहाने यांनी दिला। या उद्घाटनाप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विकास चांदर यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनदत्त निरगुडे यांनी मानले। या उद्घाटनाप्रसंगी केशव निरगुडे, सुभाष निरगुडे, दिलीप निरगुडे, डॉक्टर राहुल निरगुडे, कैलास कोतवाल यांसह स्थानिक नागरिक, आप्तेष्ट मित्रमंडळ आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते। जागर जनसंसाठी देविदास जाधव, चांदवड। बोधवडे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित पॅनलने दणदणीत विजय संपादन केला असून यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का बसलाय। बोधवड कृषी उत्पन्न बाजार समितीत बोधवड आणि मुक्ताईनगर तालुक्यासह भुसावळ तालुक्यातल्या
वरणगाव परिसराचा समावेश आहे। त्यामुळे 3 तालुक्यांची एकमेव बाजार समिती म्हणून या मार्केट कमिटीची लौकिक आहे। अर्थातच याचमुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते। गेल्या 3 पंचवार्षिक निवडणुकांपासून आमदार एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून बाजार समिती ही भाजपकडे होती। आता ते राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनल उभे केले। या पॅनलला पहिल्यांदा महाविकास आघाडी पॅनल संबोधण्यात आले असले तरी काँग्रेसच्या उमेदवारांना यात स्थान मिळाले नाही। निवडणुकींच्या काळात दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते। या अनुषंगाने निवडणूक चुरशीची झाली। सकाळी 10 वाजता या निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला। या दोन्ही पॅनलमध्ये चुरस निर्माण होईल अशी अपेक्षा होती, तथापि असे झाले नाही। येथे राष्ट्रवादीच्या पॅनलने 18 पैकी तब्बल 17 जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला, तर महायुतीच्या पॅनलला अवघ्या 1 जागेवर समाधान मानावे लागले। या विजयामुळे एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का बसलाय। नाथाभाऊंच्या सहकारातील आधीच असलेल्या ताकदीला राष्ट्रवादीची जोड मिळाल्याने येथे राष्ट्रवादीच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवलाय। दरम्यान राष्ट्रवादी प्रणित पॅनलचा विजय दृष्टीपथात आल्याबरोबर समर्थकांनी जोरदार जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केलाय। जागर जनस्थानसाठी सुमित निकम, भुसावळ। अंबड गुन्हे शोध पथकाने शहरात घरफोडी चोरी करणाऱ्या धुळे येथील टोळीस 20 लाखांच्या मुद्देमालासह अटक केली। घरफोडी करणारी टोळी डोळे येथून नाशिकमध्ये येऊन घरफोडी करून पुन्हा धुळ्यात निघून जात असे। यानंतर गुन्हे शोध पथकाने कंबर कसून चौकशी सुरू केली असता यावेळी पेट रोड येथील संशयित सोन्या मराठे हा मूळ धुळ्याचा रहिवासी आहे। तो नाशिकमध्ये रिक्षा चालवत असून हा विविध परिसरामध्ये रेकी करून बंद घरांची माहिती गोळा करायचा आणि नंतर धुळे येथील संशयित सौद अहमद, मोहम्मद सलीम अन्सारी यांना बोलवून घरफोडी करीत असे। या दोघांना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांचे साथीदार पप्पू बम शहा, मामूशा, समीर शाह, मारी शेख, वसीम शेख यांची नावे स्पष्ट केली आहे। अंबड गुन्हे शोध पथकांचे खतेले यांनी सहकाऱ्यांनी धुळे येथे जाऊन सापळा रचत सर्वांनाच अटक केली आहे। चौकशीत त्यांनी नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी केल्याचे उघड झाले। त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 20,69,000 रुपये किमतीचे सोने, चांदी, कार, 2 TV, मोबाईल फोन, इतर वस्तू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कामगिरी गुन्हे शोध पथकाचे वसंत खतेले, पवन परदेशी, किरण गायकवाड, सचिन करंजे, दीपक शिंदे, समाधान शिंदे, प्रवीण राठोड, अनिल डरंगे, राकेश राऊत, संदीप भुरे, सागर जाधव, जनार्दन डाकणे, घनश्याम भोई, अनिल गाडवे यांनी केली। अधिक तपास पोलीस वसंत कतेले आणि अनिल डरंगे करीत आहे। घर बंद असतील अगोदर माहिती घ्यायची, नंतर येथील जो स्थानिक आरोपी आहे हा आरोपी धुळ्याच्या इतर 6 आरोपींना बोलवायचा आणि रात्री घरफोडी करायची आणि मुद्देमाल चोरून घेऊन त्याची विल्हेवाट लावायची। आता साधारणतः हे 2022 म्हणजे डिसेंबर पासून तर आजपर्यंतचे गुन्हे जे घरफोडी केले आहेत त्यांची कबुली त्यांनी दिलेली आहे। 6 महिनेपासून ही गँग ऑपरेट करत होती। यांचा मुद्देमाल हा धुळ्यामध्ये विकलेला आहे, काही मुद्देमाल नाशिकमध्ये सुद्धा विकले असल्याची आम्हाला गोपनीय माहिती आहे। त्याच्यावरून आम्ही पुढील तपास करत आहोत। जे रेकॉर्ड आहे पूर्व रेकॉर्ड या आरोपींवरती ते आम्ही तपासत आहोत, जर पूर्व रेकॉर्ड असेल तर पुढील पण कारवाई आम्ही करू। जागर जनसंघासाठी शुभम बोडके, नाशिक। शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली। शहरात गेल्या 3 दिवसात खुनाची दुसरी घटना घडली। शहरातील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची घटना घडली, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। नाशिक शहरात खुनाची एक धक्कादायक घटना घडली। शहरातील टाकळी गावाकडे जाणाऱ्या तपोवन जेजूरकर मळा रस्त्यावर ही घटना घडली। वाहनात हवा भरण्याच्या किरकोळ वादातून 3 मद्यपिंनी पंचर दुकानदाराशी भोजकून हत्या केली। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले। गुलाम रब्बान यासे हत्या झालेल्या पंचर काढणाऱ्या तरुणाचे नाव आहे, तो मूळचा बिहार येथील रहिवासी होता। नाशिक छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या जेजूरकर लॉन जवळ रात्री 10:15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। वाहनात हवा भरून दिली जात नाही या कारणातून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हल्लेखोरांनी पंक्चर दुकानदाराच्या छातीत धारदार शस्त्राने भोसून त्याचा खून केला। या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं पोलिसांचा मोठा फौजपाठा घटनास्थळी दाखल झाला। रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोर हवा भरण्याच्या उद्देशाने गॅरेजवर आले, यावेळी वाद होऊन तिघांनी गॅरेज चालकावर हल्ला केला। यानंतर हल्लेखोर त्या ठिकाणावरून पसार झाले होते। पोटात आणि छातीवर वार झाल्याने गॅरेज चालक गंभीर जखमी झाला। याबाबतची अधिक माहिती नागरिकांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले। जागर जनसंघासाठी शुभम बोडके, नाशिक। नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आज जाहीर झाला असून
यात भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झालाय. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आज जाहीर झाला असून यात भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झालाय. शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांच्यासह माजी आमदार संजय पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिलीप गोगड हे विजयी झाले आहेत. 18 पैकी 12 जागांवर महाविकास आघाडी विजयी झाले तर विद्यमान आमदार सुहास कांदे यांना अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले. दहशत, पैसा, खोटे गुन्हे या सगळ्यांना लाथाडत मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला असून आमदार सुहास कांदे यांच्या हातातून मनमाड बाजार समिती गेली आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, त्याचबरोबर सोसायटीचे सदस्य या सर्वांचे, सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानतो. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये अनिल दादा आहेर असतील, चंद्रभाऊ पवार असतील, भद्रक साहेब आहेत, राघव देशमुख आहे, या सर्व नेते मंडळांनी जे आहे अतिशय एकजुटीने काम केलं. भिडगर साहेब आहे, तो गोगड आहे, त्यांचं सर्व पक्ष जे आम्ही महाविकास आघाडीचे आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एकजुटीने काम केलं. आणि खास करून मला धन्यवाद द्यायचे आहेत मतदारांचे की सर्व शेतकरी मतदार आहेत. बाजार समिती हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे आणि त्यांना परिवर्तन घडवायचं होतं ते त्यांनी परिवर्तन घडून दाखवलेलं आहे. आता त्यांच्या ज्या काय मागण्या असतील, त्यांची जी काय अडचणी असतील, ती सोडवण्याची जबाबदारी आता आमच्यावर आलेली आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांना तो न्यायाने आणि हक्काने आम्ही तो त्यांचे जे काही प्रश्न ते सोडवू, ते त्यांना आनंदित करू असा मला विश्वास वाटतो. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. तर या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.